गुड मॉर्निंग विमाती मिश्रा, आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज बनवणार आहे मी वर्षभर टिकणारा धने मसाला, म्हणजे धनिया पावडर. तर हे बघा, धने मी छान असे घेतलेले आहे आणि याला मी धुवून वाळवलेले आहे. माती असते कधी कधी आपण खाली टाकतात ना, तर माती असते, तर ते छान धुवून वाळवून घ्यायचे आणि मग चावून घ्यायचे किंवा असे पाकवून घ्यायचे व्यवस्थित. ते सर्व आपलं झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे. लवकर पण दळले जाते मिक्सर मध्ये, लवकर बारीक होते. आपण बाजारातून घ्यायला गेला असतो धनिया पावडर तर महागात पण पडतो आणि एक पाकिट आणलं 200 ग्रॅम 250 ग्रॅम तर लवकर खतम होतो आणि ते 40 रुपयाचं होतं. आता आपण हे 50 रुपयाचे एक पाहिले घेतले समजा धनी, तर आपल्याला छान चालतात आजारी. खमंग मस्त सुगंध सुटतो धने भाजल्यानंतर. पण आपण याला छानून घ्यायचो. आणि कोणाला असं ठोकळी लागला तरी आपण असंही वापरू शकतो, छान बारीक असं आहे. किती मस्त ना. मग 50 रुपयाचे धने माझे, पण 50 रुपयामध्ये आपण 2 महिने मसाला टिकवू शकतो आणि स्वस्तात मस्त तो असा मसाला घरगुती आपण करायचा धनिया पावडर. आता ड्युटीवाल्या लेडीज असतात, त्यांना वेळ नसतो, तर त्या म्हणतील आम्ही का घरगुती एवढा बनवत बसायचा. पण आपण जेव्हा संडेला एखाद्या दिवशी घरी असतो तेव्हा मूळ बनवायचं की बनवून बघायचा की नाही आपण बनवलं तर चांगलंच होईल. आता मी सेवड याच्यामध्ये थोडं मिक्सर मध्ये बारीक करून घेते आणि मिळवून घेते. बघा, आज मी वर्षभर टिकवणारा धनिया पावडर बनवला आणि हे कसं आपण घरगुती बनवू शकतो 50 रुपयामध्ये. बघा एवढा मोठा धनिया पावडर आपण 2 महिने चालवू शकतो. तसा पावडर धनिया पावडर तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. आता ऊन तापत आहे, नवीन नवीन काहीतरी बनवू. हे सर्व धनिया पावडर कसा नॅचरल आहे, आपल्या हाताने बनवलेला आहे, याच्यामध्ये असं काही मिक्स वगैरे नाही आहे. आपण चकीवर जर दळायला गेलो तर चकीवर
काही ना काही मिक्स असते त्याच्यामध्ये आणि आपण घरगुती बनवलं ना थोडा वेळ लागतो पण चांगलं नॅचरल बनते. त्यामध्ये आपला धनिया पावडरचा डब्बा एवढा डब्बा भरला आणि असा भरून ठेवून द्यायचा. आज मी तयारी पण नाही केली, मला वेळ नाही मिळाला तयारी करायला. उन्हाळा आहे ना, थोडा त्रास येतो तयारी करायला. हे बघा झालं आपला धनिया पावडर.